खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा मतदारसंघ आहे. इथले लोक हे काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे आहेत. इथं आता आदरणीय आमदार सदाशिवभाऊ पाटील हे काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून इथे चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. आणि कुठल्या त्या कुठल्याही विधानसभेतल्या आणि लोकसभेतल्या कार्यकर्त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या काही भावना असतील तर ते पक्षश्रेष्ठी ऐकून घेतील आणि योग्य पद्धतीने काँग्रेस पक्षाचे निर्णय हे पक्षश्रेष्ठी घेत असतात. तर ज्या काय भावना असतील ते ठीक आहे, त्या मला वाटतं जिल्हा राज्य आणि केंद्र पातळीपर्यंत पोहोचतील. पण माझ्या मत आहे की इथे सिटिंग आमदार आदरणीय सदाभाऊ पाटील हे चांगल्या पद्धतीने काम करत आहेत म्हणून मला काही अडचण इथे कसली वाटत नाही. सध्या म्हणजे दिल्लीमध्ये जे आम आदमीचं सरकार आले त्यामुळे सध्या आम आदमीचं हवा आहे. आणि दुसरी गोष्ट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती असते परंतु काँग्रेसच्या विरुद्ध राष्ट्रवादीचा उमेदवार आणि राष्ट्रवादीच्या विरुद्ध काँग्रेस उमेदवार अशा पद्धतीचं कायमचं तकरीबन चित्र आहे. याबद्दल काय काय नाही, माझं असं मत आहे की मी दिल्लीमध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याचा थोडासा अभ्यास केला आहे. परंतु माझं असं मत आहे की आम आदमी पार्टीने निवडणुकीच्या काळामध्ये लोकांची दिल्लीतल्या जनतेची आणि नागरिकांची दिशाभूल केली आणि हवाढव्य काहीतरी त्यांना आश्वासनं दिली निवडणुकीच्या काळामध्ये. जे प्रत्यक्षपणे प्रशासनामध्ये काम करताना त्या दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी हे करणं अनेक त्याच्यामध्ये अडचणी असू शकतात, तांत्रिक अडचणी असू शकतात, हे कदाचित त्या काळामध्ये लक्षात आलं नाही. मग असं मला वाटतं की लोकांच्या भावनांशी खेळण्याचं काम थोडंसं त्या मंडळींनी केलेलं दिसतं मला. ठीक आहे, येणाऱ्या भविष्य काळामध्ये दिसेल की ते नेमकं काय ते बोललेले आहेत आणि काय करू शकतात. काँग्रेस राष्ट्रवादीची युती ही गेले 10 वर्षापासून राज्यात आहे, केंद्रातही काम करत आहे. आणि मला वाटतं काँग्रेसच्या अध्यक्ष श्रीमती सोनियाजी गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब या दोन्ही नेत्यांचं आणि दोन्ही पक्षांचं ही युती पुढे कायम ठेवण्याचा ठाम निर्णय आहे, तशी भूमिका आहे आणि मला त्यात कसली अडचण वाटत नाही. महाराष्ट्रात मला काही वाटत नाही, शहरांमध्ये कदाचित थोडासा होईल हे काही नाकारता येत नाही. कारण थोडंसं शहरांमध्ये आज वेगवेगळ्या विचाराचे अनेक प्रवाह निर्माण झालेले आहेत, त्याच्यामुळे थोडा शहरांमध्ये होण्याची शक्यता आहे, परंतु इतर महाराष्ट्रामध्ये अजिबात होणार नाही. दुसरा एक प्रश्न, पदयात्रा काढली होती नाही, मला माहिती होतं खरं हा प्रश्न येईल. आपण पुस्तकं वाटली का तुम्हाला इथं दिलीत दिलीत का पत्रकारांना मिळाली का नाही? ठीक आहे, मात मी पहिलं पदयात्रेचा विषय कन्सेप्ट समजून सांगतो. कारण काय झालंय की अनेक लोकांना असा प्रश्न पडतो की ज्या तालुक्यातनं किंवा ज्या जिल्ह्यातनं पदयात्रा आम्ही चालत गेलो लोक आम्हाला विचारतात की आमच्या गावाला की आमच्या तालुक्याला काय मिळालं, त्याचा फायदा काय झाला. पदयात्रेचा उद्देश हा होता की हा महाराष्ट्रामध्ये जो त्या परिस्थितीत जे दुष्काळाचा प्रश्न एकदम जो गंभीर झालेला होता त्या दुष्काळाच्या प्रश्नासंदर्भात केवळ ते प्रभावित जिल्हे प्रभावित तालुके आणि त्या गावांनाच त्याची झळ जी पोचत होती आणि त्याची तीव्रता फक्त त्या जिल्ह्यात न राहता किंवा त्या परिसरात न राहता संपूर्ण महाराष्ट्र त्याच्यावर जागृत व्हावा आणि इतर जे काय महाराष्ट्रातले प्रांत आहेत, मग तो विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोकणातला परिसर असेल, पश्चिम महाराष्ट्रातला सुद्धा काही इतर भाग असेल, या सगळ्या प्रांताने या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या आणि तालुक्यांच्या लोकांना मदत करावी हा त्याच्या पाठीमागची भूमिका होती. पुन्हा काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांना प्रचंड आत्मीयता दुष्काळग्रस्तातल्या परिसरातल्या लोकांसंदर्भात होती आणि त्यांना हे प्रश्न जाणून घ्यायचे होते. त्यामध्ये दोन इशू होते की तात्पुरतं काय उपाययोजना लोकांनासाठी करण्यात येतील आणि कायमस्वरूपी काय करण्यात येतील. आणि या उद्देशातून आम्ही पुंडाला ते सांगली अशी ही 550 किलोमीटरची पदयात्रा काढली होती. जवळजवळ 200 गावांना भेटी दिल्या होत्या, 225 गावांना जी निवेदनं आली. मग अनेक जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये चारा छावणी वाढून मिळाव्यात, रोजगार हमी योजनेचं जे वेतन होतं ते वाढून मिळावं, ते आमच्या पदयात्रेमुळेच वाढून मिळालं असं मी ठामपणे सांगेन. चारा छावण्या मराठवाड्यात नव्हत्या, त्या वाढून मिळाल्या. त्या ठिकाणी अशा अनेक जे काही गोष्टी होती, टँकरने पाणी पोचण्याची व्यवस्था जास्त पद्धतीने यावी असे मिळावे, टँकरच्या सिंटेक्सच्या टाक्यांची मागणी काही ठिकाणी करण्यात आली, त्याला युथ काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही अनेक गावांना या ठिकाणी सिंटेक्सच्या टाक्या
या ठिकाणी आम्ही मोफत पुरवल्या होत्या. या जे काही इश्यू होते ते आम्ही सगळे सीएम आणि राहुलजींपर्यंत मांडण्याची भूमिका पार पाडली. आणि माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांचे मला मनापासून आभार मानले पाहिजे की ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या सगळ्या प्रमुख मागण्या राज्याच्या मंत्रिमंडळाने सीएम साहेबांच्या नेतृत्वाखाली मान्य केलेल्या होत्या.